वीडियो चालू करण्याच्या आधी सख्यानो माझ्या चॅनलला जर कोणी अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा। मी स्नेहल आम्ही शेरटकर्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आशा असेल तुम्ही मस्त असाल, छान असाल, उत्तम असाल। आज मी नारळापासून एकदम सोपी अशी अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी एक स्वीट डिश बनवते आहे। एकदम नवीन आहे आणि कोणीही इजीली ही करू शकतो। चला तर मग रेसिपीला। इथे मी 2 नारळ फोडून घेतले आहेत आणि त्याचा मागचा ब्राउन कलरचा पोर्शन काढून टाकला आहे। त्याचे आता मी बारीक बारीक तुकडे केले आहेत, ते तुकडे 2 वाट्या भरले आहेत। आता मला ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी मिक्सरला ह्याला वाटून घेणार आहे, म्हणजेच बारीक करणार आहे। पण त्याच्यात मी 1 वाटी पाणी थोड्या थोड्या वेळाने घालणार आहे। मिक्सर लावताना एकदा उलट्या साईडला एकदा सोलट्या साईडला असा फिरवून घेणार आहे आणि नारळ बारीक करून घेणार आहे। आता मी हे नारळाचं दूध काढण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे आणि गाळणी घेतली आहे। आता ह्याच्यात मी गाळून घेणार आहे, एकदम दाबून दाबून ते गाळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अशा रीतीने नारळाचं दूध करायचं नसेल तर बाजारात जे अवेलेबल असतं पाऊचमध्ये असतं किंवा डायरेक्ट एक इन्स्टंट एक दूध मिळतं की ज्या पाऊचपासून ते घरात पाणी घालून तयार करायचं असतं, तसं आणलं तरी देखील चालेल। मी हे असं घरीच केलेलं आहे। आता ह्याला मी व्यवस्थित एकसर दाबून घेणार आहे आणि दूध काढणार आहे। आता मी चमचा ठेवते आहे आणि हातानेच करते, कारण चमच्याचा तेवढा जोर पडत नाही जेवढा हाताने पडेल। हे बघा, आता व्यवस्थित झालं। हे आता फेकून देणार आहे। हे नारळाचं दूध जवळजवळ 2 वाट्या भरलं। आता त्याच्यात मी 1/2 चमचा साखर घालते आहे, कारण नारळ मुळातच गोड असतं, त्याच्यामुळे जास्त साखर घातलेली नाही आहे, चवीपुरती साखर घातली आहे। ह्याच्यातलं आता थोडंसं 1/2 वाटी दूध मी बाजूला काढते आहे आणि आता हे मिश्रण पातेलं मी गॅसवर एकदम बारीक गॅस फ्लेम करून ठेवणार आहे। आता ह्या उरलेल्या दुधात मी 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर घालून त्याची पेस्ट करून घेणार आहे। जरासुद्धा त्याच्यात एक पल्प राहिला नाही पाहिजे, गाठ राहिली नाही पाहिजे, असं मी एकदम पेस्ट करून घेणार आहे, स्मूथ पेस्ट। एकीकडे इथे दूध वर उकळायला आलं की ही पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची आहे। दुधाला उकळी आली, आता ही मी पेस्ट आत टाकते आणि परत एकदा व्यवस्थित त्याला ढवळून घेते की जेणेकरून कुठेही एखादी गुठळी राहायला नको। एकदम अशी हे बघा असं स्मूथ बॅटर तयार झालं। आता मी गॅस लगेच बंद करते आहे, जास्त आपल्याला उकळू द्यायचं नाही आहे। तोपर्यंत मी एका कंटेनरला तूप लावून घेते आहे, म्हणजेच ग्रेसिंग करून घेते। तुम्हाला स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमचं टीन असेल तर त्याला देखील तुम्ही तूप लावून घेऊ शकता। मी इथे प्लॅस्टिकचंच घेतलं आहे। आता हे जे केलेलं मिश्रण आहे हे आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे। हे बघा, हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, एकदम मस्त होतं हे केक। मी त्याला केक म्हणते, पुडिंग म्हणा, जेली म्हणा, काही म्हणू शकता, आणि झटकीफट होतं हे। आणि आता हे व्यवस्थित मी टॅपिंग करून घेते, म्हणजे नीट सगळी त्याची लेवल होईल। चमच्याने काही लेवल नाही केली तरी चालेल, आपोआप ती अशी होते। आणि आता हे जे मिश्रण आहे हे आधी ओट्यावरच मी ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं। 2 तासानंतर फ्रीजमधून मी बाहेर काढलं आणि बघितलं एकदम मस्त झालेलं होतं। आता त्याला मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलं। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे हा केक। आता हे मी त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे। हे बघा, आता ह्याला तुम्ही पाहिजे तसं डेकोरेट करू शकता, ड्रायफ्रुट्सने करा, किंवा माझ्याकडे आता हे रोज पेटल्स होते आणि गोल्डन कलरचे बॉल्स होते, ते मी आता त्याला लावून असं छान डेकोरेट केलं आहे। यम्मी असं हा माझा नारळाचा केक, नारळाची बर्फी, नारळाचं पुडिंग, नारळाची जेली, काय हवं ते मी तर त्याला केकच म्हणते। तर असा हा माझा नारळाचा केक, नारळाच्या दुधापासून केलेला केक तयार झाला आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते, एकदम असं मस्त झालं आहे। हे बघा, स्पॉन्जी स्पॉन्जी, नरम नरम, आणि खायला तर काय, दिसायला एवढा सुंदर दिसतो आहे तर खायला तर आहा हा काय लागतो आहे, मस्त झालेला। आता तुम्हीच नाव द्या, नारळाचं पुडिंग म्हणा, नारळाची जेली म्हणा, नारळाचा केक म्हणा, किंवा काहीही नारळापासून स्वीट डिश, बघा तुम्हाला काय सुचतंय का। आशा करते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल। आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा। तुमच्या कमेंट मला नेहमीच छान व्हिडिओ करायला प्रोत्साहित करतात। लवकरच भेटूया अशाच एका छान रेसिपी सहित। बाय बाय, काळजी घ्या।